मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असं वक्तव्य करत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. आता या वक्तव्यावरनं वडेट्टीवार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी टीकास्त्र सोडलंय. तर हा पोलिसांचा शहीदांचा अपमान आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने विटा झालेला, त्याचं डोकं फिरलेलं आहे. मी त्याला चांगलं समजत होतो. शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो, पंतप्रधानाची बदनामी करतो आणि भारत जोडोने भारत तोडो यात्रा काढतो, त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला. तर शहीद हेमंत करकरेंवर विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावरनं सध्या टीकेची झोड उठते आहे. मात्र असं असतानाच आता काँग्रेस नेत्यांकडनं प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. हे काँग्रेसचं मत नाही, वडेट्टीवारांनी मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन हे वक्तव्य केलंय असं चेन्नीथला म्हणाले. तर विजय वडेट्टीवारांचं ते विधान व्यक्तिगत आहे, हे काँग्रेसचं मत नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. हमारे एलओपी जो वडेट्टीवार जी ने जो बताया है वो उन्होंने एक पुस्तक को कोट करके बताया, ये कांग्रेस का ओपिनियन नहीं है. उन्होंने बुक रिटन बाय मुशरिफ ए सीनियर पुलिस ऑफिसर, उसने 10 साल के पहले एक बुक का प्रकाशित किया है, वो आप लोग के सामने है, आप लोग सब कुछ पढ़े हैं उसके ऊपर. उन्होंने उसके ऊपर उस बुक को कॉपी कोट कर रहे थे. ये कांग्रेस का ओपिनियन नहीं है, किसी को भी एक बुक को कोट करने का अधिकार होता है, इससे ज्यादा कुछ नहीं है उसमें. शहीद हेमंत करकरेंना जी गोळी लागली कुठेतरी आरएसएस पेंट पोलीस अधिकाऱ्यांकडून लागली असं विजय वडेट्टीवारांचं स्टेटमेंट. व्यक्तिगत आहे, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना काही शासकीय माहिती असेल. काँग्रेसचं हे कुठले पद्धतीचं मत नाही. तर आरएसएस उज्ज्वल निकम यांनी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केली असा थेट आरोप लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी केलाय. करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या अजमल कसाब याच्या रिव्हॉल्वर रायफलमधूनही उडाल नव्हत्या किंवा इस्माईल ह्याच्याही रायफलमधून उडालेल्या नव्हत्या. उलट त्यांच्या इथे शोल्डरवर त्यांची मान आणि शोल्डर ह्याच्यामध्ये मधल्या काळात रिव्हॉल्वरनी 5 गोळ्या वरून खाली बॉडीत अशा मारल्या होत्या. त्यापैकी 3 बाहेर निघून गेल्या होत्या, 2 आत अडकल्या होत्या आणि त्याच्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असं त्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं होतं आणि तेच कोर्टाने रिपीट केलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.